नमस्कार, कुकिंग विथ मीनाक्षी या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. छोलेची रेसिपी मी आधी टाकली होती, आता भटुरे कसे करायचे ते सांगूया. भटुरेची रेसिपी ही अगदी सोपी अशी आहे. तुम्ही माझ्या रेसिपी शेवटपर्यंत बघा. इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, 1 वाटी रवा, 3 चमचे साखर, 1 चमचा तेल, कुकिंग सोडा, दूध घेतलेलं आहे 1 वाटी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपी आलेल्या कळतील. इथे आपल्याला सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं. त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं, तेल आणि हे सर्व मिक्स करायचं. दूध आणि तेल हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यामुळे पाणी आपल्याला कमी लागणार आहे, त्यामुळे आधी हे सर्व मिक्स करायचं आणि नंतर त्यामध्ये जेवढं पाणी लागेल त्यानुसार आपल्याला पिठाचा गोळा तयार करायचा आहे. बघा, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा जे उंडा आहे तो तयार करायचा. अशा प्रकारे आपला उंडा झालेला आहे आणि याला आता साधारण 3-4 तास झाकून ठेवून द्यायचं. बघा, 3-4 तास झालेले आहे, आपला जे पीठ आहे व्यवस्थित भिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता भटुरे कसे करायचे ते सांगते. इथे मी थोडंसं पीठ घेते आणि त्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं. आपला जो भटुरा आहे तो पातळ लाटायचा आणि हलक्या हाताने लाटायचा, एकसारखा लाटून घ्यायचा, म्हणजे तो व्यवस्थित फुगला पाहिजे. अशा प्रकारे तो लाटून घ्यायचा. इकडे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, तेल गरम झाले. मस्त असा आपला फुलत आहे भटुरा, तुम्ही बघू शकता, खूप छान असा झालेला आहे. छोले भटुरे ही रेसिपी खूप सोपी आहे आणि कमी वेळेत पण होणारी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका कशी झाले. बघा, खूप छान आणि मस्त असं फुगलेलं आहे. दोन्ही साईडने झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.